जे पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेश मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। तपासासाठी पुणे पोलीस उत्तर प्रदेश मध्ये गेले होते, त्या दरम्यान पुणे पोलिसांवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये पुणे पोलीस थोडक्यात बचावलेले आहेत। पुण्यातील पोलीस हवालदार खून प्रकरणातील आरोपी पव्या याच्याशी संबंधित असणाऱ्या महिलेला पकडण्यासाठी पुणे पोलीस उत्तर प्रदेशला गेले होते, त्यावेळी गाझियाबाद येथे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेश मध्ये हा हल्ला करण्यात आलेला आहे। तपासासाठी पुणे पोलीस हे उत्तर प्रदेश मध्ये गेले होते, या दरम्यान त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। मात्र पुणे पोलीस या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेले आहेत। पुण्यातील पोलीस हवालदार खून प्रकरणामध्ये आरोपी पव्या याच्याशी संबंधित असणाऱ्या महिलेला पकडण्यासाठी पुणे पोलीस हे उत्तर प्रदेश मध्ये तपासासाठी गेले होते, त्यावेळी गाझियाबाद येथे त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण तुम्ही टीव्हीच्या पडद्यावरती पाहू शकता। पुणे पोलिसांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। दरम्यान याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि प्रतिक्रिया देखील घेणार आहोत। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी। धनराजजी, काय सांगाल, पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे, तपासासाठी पुणे पोलीस उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, काय या संदर्भात अधिक माहिती आणि तुमची प्रतिक्रिया? नाही, खरं तर आता त्या ठिकाणी थोडासा आपण आढावा याचाही घेतला पाहिजे की जेव्हा मुंबईचे पोलीस तिथे गेले तेव्हा तिथले लोकल पोलिसांना सांगून लोकल पोलीस सोबत होते का? पुणे पोलीस आणि लोकल पोलीस जर सोबत असतील तर ही झाली त्याहून गंभीर घटना आहे असं मी मानतो। कारण हा लॉलेसनेस आहे आणि योगी सरकार त्या ठिकाणी आहे, बीजेपीचं सरकार आहे, त्यांनी बघायला पाहिजे। बाहेरच्या राज्यातले पोलीस जेव्हा येतात तेव्हा अशा प्रकारची मारहाण त्यांना होणं फार लांछनास्पद आहे। धनराजजी, महत्त्वाचा मुद्दा असा की तेथील स्थानिक पोलीस पुणे पोलिसांच्या सोबत होते म्हणून पोलीस बचावलेले आहेत, नाहीतर हा हल्ला अगदी जीवघेणा होता। फार चांगली गोष्ट झाली की स्थानिक पोलीस होते म्हणून आपले पोलीस बचावले, ते पोलिसांचं हे खेळ आहे। याच्यावरून दुसरी एक बाजू क्लिअर होते की लोकल पोलीस असताना त्या लोकांनी हमला केला, याचा अर्थ युपीची जनता तिथल्या पोलिसांना कावडीची किंमत देत नाही। नशीब पुण्याच्या पोलिसांचं चांगलं की त्यांचा जीव बचावला ते युपीचे पोलीस असल्यामुळं, नाहीतर कुठलाही दुर्धर प्रसंग घडू शकला असता। ही फार मोठ्या प्रमाणावर गोष्ट केंद्र सरकारनी आपल्या ध्यानात घेतली पाहिजे की एका राज्यातले पोलीस दुसऱ्या राज्यात जाणं हा संविधानिक प्रघात आहे, प्रस्थापित कायदा आहे तसा। सीआरपीसी एकच आहे, आयपीसी एकच आहे, वेगवेगळे कायदे भारतात नाहीये आणि अशा वेळी या कायद्याचा एकसूत्री अंमल करण्याची जी तरतूद संघराज्याची आहे की एका राज्यातले पोलीस दुसऱ्या राज्यात जातात आणि तिथं त्यांना सहकार्य मिळणं अपेक्षित आहे। आपल्या सुशांत सिंगच्या वेळी जेव्हा बिहारचे पोलीस, धनराजजी, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद। पुणे पोलिसांवर उत्तर प्रदेशमध्ये हा जीवघेणा हल्ला झालेला आहे, मात्र पुणे पोलीस या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेले आहेत।